नजरेचा बांध तुझ्या जीवाला घोर मजा दिला वर वार कसा करतो या ग ज्युनियरचा सोवा सिनियरचा सारा कॉलेज तुझ्यावर मरतो या ग अरे अजून नाही चांगली सर थांब तू केस सोडल्यावर चांगली असशील केस सोड नाही चांगली असत बाई जाऊ दे मरो रॉंग नंबर तिला सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिली सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं रातीचा असं का चालायला लागला रे यो दोन दिवस झालं जिमला चाललाय त्यो अरे तुला काय झालं आठवडा झाला मी जिमला जातोय मी तर जिमलाच जात नाही काय दिस नाही गिर अरे जो कोण खरे एका बापाच असेल त्याला दिसतोय मला तर दिसायला लागले गाड्या काय गोड दिसायलो आता तुला दिसणार नाही खरंच दिसायला लागले चिकार झालं गाड्या लय बेकार दिसायला काय गुळगुळीत दिसायलोय रे आता माझ्या मुला उठली तुला सांगून सांगून माझा तोंडाला फेस यायला लागला फेस अगं मी झोपीत उठून आलो तुला बोलायला तुला किती सांगितलं तू मला फोन नका करू म्हणून काय करायचं मी भाऊ का रे लग्न नाही करणार असं समजलंय अरे दूध जर डेअरीत भेटतंय तर म्हशीला घरी कशाला घेऊन यायचंय आपली भाषा इकडे कुणाला बिघडत नाही बोललेलं गाऊ असं तोडाकडे बसलेत दुसरे आपण काय दुसरीच भाषा बोललो काय की म्हणून मागचे बघा कसं बघलेलं तोंडाकडे दादा मधीच हागला कसा पाय माझा भरला र नको दादा नको लाजू अडूशाल जाऊन पुसू का बघ मग काय करणार तिच्यासाठी तिच्यासाठी काय ताजमहल पेक्षा पण काहीतरी मोठं बांधलं असत ताजमहल मग का थांबलाय अरे वाढून मिळेल झाली अजून कायमचं ठेवून घे ना मला तुझ्याजवळ कोणी विचारलं ना तर सांग जीव आहे माझा अवन्नो जर एखादी पोरगी तुम्हाला डीपी दाखवून इम्प्रेस करत असेल ना तर काय तुम्ही पण आधार कार्ड बघून व्हेरीफाय करून घ्या कळेल सगळं ज्या मुली इंस्टाग्राम फेसबुकवर अकाउंट ओपन करायला भीत होत्या त्या आज विदाऊट प्रायव्हसी ठेवतात टिकटॉकवर व्हिडिओ टाकतात त्यातलीच मी एक मी सांगतो करू काय मी असं चालत जातो तू माय बॉकंड उड्या मागून ना काश स्लो मो मग टाकू आपण असा विदोड नाद खोळ बन ना बाकी सगळं कळलं बॉकंडी अगं पाटकोळी ना बॉकंडी चमकर म्हणायचं ना मग मंदसे काय पण बोलत बॉकंडी एकच आहे बाळा तू आहे ना काय शिकवलं नाही तुला मगाशी पप्पांचा मेसेज आलता लवकर करलाय म्हणून काय रिप्लाय दिलास चुकून ओके जानू म्हणलं मग रे आता भावाचा मेसेज आलाय घरलाय नको म्हणलाय आज मोहब्बत को बुरा क्यों कहूं जब किस्मत ही मेरी खराब है मोहब्बत को बुरा क्यों कहूं जब किस्मत ही मेरी खराब है वो जा रही है तो जाने दो मेरे पास मेरी शराब सोहेल दादा सारखं सारखं बदाम का खातोस बुद्धी वाढते ते कसं काय एक किलो तांदळा तांदूळ किती असतात मला काय माहिती हे घे बदाम खा आता सांग एक डझन केळी मध्ये केळी किती असतात बारा बघ बुद्धी वाढली की नाही भावांनो नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी नव्हे तर लग्नाला पोरगी बघण्यासाठी केलेली धडपड होय द रिअल फॅक्ट लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल जय एमआयडीसी आपल्यासोबत आज आहेत आवाजाचे बादशाह पांडुरंग वाघमारे सर सर
अरे आवाज काढणं म्हणजे काय बाजारात न छटाक भरलं सुनाने इतकं सोपं असतो का? म्हणजे भावते तुला आवाज कसा वाटला? सगळीकडे महापूर आलाय, तुझ्या वाड्यात पाणी घुसल्याचं पाणी, महिला रेताळ्याची ढोजऱ्यात पाणी शिरलेले खेळाची, हे महिला तुझ्या रंगासाठी सायन्सचा जेवढा काम करायचं नारे, म्हणजे आम्ही सायन्सच्या शेती बोलतो. टोपे साहेब म्हणतात आम्हाला, टोपे साहेब म्हणजे कळ का थांब्याचा इष्टोबाला पाटील म्हणतात. कवट्या 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 मागड म्हणतात.